नमस्कार रसिक हो श्री विष्णुस्तोत्र भावानुवाद मालिकेतील आजच्या भागात आपण श्री कृता श्रीकृष्ण प्रार्थना वाचणार आहोत त्यामागतील कथा थोडक्यात सांगतो वनवासात गेलेल्या पांडवांची परीक्षा पाहण्यासाठी एकदा दुर्वासमुनी आपल्या शिष्यांसह सूर्यास्तानंतर पांडवांकडे भोजनासाठी आले त्यावर पांडवांनी त्यांना स्नानसंध्याआधी आटोपून यायला सांगितले दुर्वासमुनी नदीवर गेले असता इकडे द्रौपदी चिंताक्रांत झाली तिला सूर्याने एक थाळी दिली होती त्या थाळीतून फक्त सूर्यास्तापर्यंतच भोजन निर्माण होत असे आता सूर्यास्त झाल्याने त्या थाळीतून भोजन निर्माण होऊ शकत नाही अतिशय दुःखी होऊन द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला तिची आर्त हाक ऐकून साक्षात श्रीकृष्ण तेथे प्रगट झाले आणि म्हणाले की हे द्रौपदी मला भूक लागली आहे सत्वर काहीतरी वाढ त्यावर द्रौपदीने सर्व हकीकत सांगितली त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की हे पांचाली त्या थाळीला भाजीचे एक पान चिकटले आहे ते मला दे त्यावर द्रौपदीने ते पान त्यांना दिले आणि श्रीकृष्णांनी ते खाऊन पोट भरल्याचे खूण म्हणून एक ढेकर दिली त्याचवेळी नदीवर स्नानासाठी गेलेल्या दुर्वासमुनी आणि त्यांच्या शिष्यांना आपापले पोट तुडुंब भरले आहे असे वाटू लागले त्यांची भूकेची भावना नाहीशी झाली वर उल्लेख केल्याप्रमाणे संकटसमयी श्रीकृष्णांचा धावा करताना जी प्रार्थना द्रौपदीने केली ती प्रार्थना आज आपण वाचणार आहोत कृष्ण कृष्ण महाबाहो देवकी वासुदेव जगन्नाथ कृष्णकृष्णमहाबाहो देवकीनन्दनाव्यय वासुदेवजगन्नाथप्रणतावृत्तिविनाशन वासुदेवजगन्नाथसङ्कटविमोचन देवकी चासुता महाबाहु श्रीकृष्ण तुतलानमिते आता विश्वात्मन् विश्वजनकविश्वहर्तः प्रभो व्यय प्रजापाल परात्पर गोपाल गोपालप्रजापालका हे अव्ययामीनतमस्तक नतमस्तक असे तु दुःखहारका आकूतीनां च चित्तीनां प्रवर्तक नतास्मि ते वरेण्यवरदानन्त अगतीनां गतिर्भव पुराणपुरुषा परमेशा वरेण्यवरप्रदायका नतमस्तकमि गोपाळांच्या नायका पुराण पुरुषप्राणमनोवृत्त्याद शरणंगता सर्वाध्यक्षपराध्यक्षमहण गता देवा शरण आले आजी शरणागत वत्सला कृपा आता करावी जी ओम नमो भगवते वासुदेवाय भावानुवाद मालिकेतील पुढील नवनवीन श्लोक आणि स्तोत्रे ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद